Hello students and welcome to the e-learning class. So next point I have milling cutters 2.2 milling cutters. तो मतलब पहला जो है तो plain milling cutter है. So this type of milling cutters are circular in shape and have a teeth on circumferential surface only. अपना right side में diagram दिसत है. तर त्यामध्ये आर्बरवरती आपला जो कटर माउंट आहे तर तो प्लेन मिलिंग कटर आहे, त्याला स्लॅब मिलिंग कटर सुद्धा म्हणतात. आणि तो वर्कपीसच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन मटेरियल हे रिमूव्ह करत असतो. तर ह्या प्लेन मिलिंग कटरमध्ये आपल्याला पूर्ण सर्कमफरन्सवरती टीथ आहेत तर ते दिसून येत असतात. इट इज यूज फॉर प्रोडक्शन ऑफ फ्लॅट सर्फेसेस पार्लर टू द ॲक्सिस ऑफ द रोटेशन ऑफ स्पेंडर. आपल्याला मोस्टली प्लेन मिलिंग कटर हा फ्लॅट सर्फेस प्रोड्यूस करण्यासाठी यूजफुल आहे. द प्लेन मिलिंग कटर टीथ मे बी हेलिकल ऑर स्ट्रेट अकॉर्डिंग टू द साईज ऑफ कटर. सो प्लेन मिलिंग कटर आहे त्याच्यावरती आपल्याला हेलिकल किंवा स्ट्रेट टीथ हे दिसून येत असतात. हे टोटली डिपेंड कशावर आहे तर साईज ऑफ कटरवरती डिपेंड आहे. त्यानंतर आहे साईड मिलिंग कटर. द साईड मिलिंग कटर्स हॅज टीथ ऑन इट्स पेरिफेरी. जो साईड मिलिंग कटर आहे तर ह्या कटरच्या पेरिफेरीवरती आपल्याला टीथ दिसून येत असतात किंवा वन साईड किंवा बोथ साईडला सुद्धा दिसून येत असतात. This type of milling cutters are indented for removal of metal from the side of workpiece. आपल्याला वर्कपीसच्या साईडला ज्या वेळेस मशीनिंग करायची असते तर त्यावेळेस आपल्याला साईड मिलिंग कटर्स हे यूजफुल आहेत. त्याच्यानंतर आहे अँगल मिलिंग कटर. दिस टाईप ऑफ मिलिंग कटर्स आर मेड ऑफ अन अँगल लाईक सिंगल अँगल ऑर डबल अँगल कटर्स अँड आर यूज्ड टू मशीन अँगल अदर दॅन द 90 डिग्री. आपल्याला जर का अँगलने कट करायचं आहे 90 डिग्री सोडून जर का आपल्याला पर्टिक्युलर अँगलला कट करायचं आहे तर त्यावेळेस आपल्याला अँगल मिलिंग कटर्सची आवश्यकता असते. जसं की कोनिकल सर्फेसेस मला अचीव करायचे आहेत तर त्यावेळेस अँगल मिलिंग कटर यूजफुल आहे. द कटिंग एजेस आर फॉर्म ॲट अन कोनिकल सर्फेस अराउंड द सर्कमफरन्शियल सर्फेस ऑफ द कटर. जर का तुम्ही डायग्राममध्ये ऑब्झर्व केलं तर त्याच्या कटिंग एजेस आहेत तर त्या कोनिकल आहेत किंवा पर्टिक्युलर अँगल आहे तर त्यामुळे तिथे म्हटलेलं आहे द कटिंग एजेस आर फॉर्म ए कोनिकल सर्फेस. आणि पूर्ण सर्कमफरन्सवरती आपल्याला हे कोनिकल शेप आहे तर तो दिसून येत आहे इन द केस ऑफ अँगल मिलिंग कटर. द फर्स्ट डायग्राम शो ए सिंगल अँगल मिलिंग कटर आणि सेकंड डायग्राम आहे ती डबल अँगल मिलिंग कटर शो करत आहे. द नेक्स्ट आहे एंड मिल. द एंड मिल हॅव अ कटिंग टीथ ऑन द एंड ॲज वेल ॲज ऑन द पेरिफेरी ऑफ कटर. त्या एंड मिलमध्ये आपल्याला पेरिफेरीवरती आणि वन एंडला आपल्याला कटिंग टीथ हे दिसून येतात. तर पेरिफेरल टीथ मे बी स्ट्रेट ऑर हेलिकल अँड हेलिक्स मे बी राईट हँड ऑर लेफ्ट हँड. तर हे जे टीथ आपल्याला दिसून येत आहेत तर ते स्ट्रेट किंवा हेलिकल शेपमध्ये दिसून येतात. आयदर ते राईट हँडेड असतील किंवा लेफ्ट हँडेड असतील. जे हेलिक्स प्रोवाइड केले जातील एंड मिल कटरवरती तर ते लेफ्ट हँडेड किंवा राईट हँडेड असू शकतात. हा जो कटर आहे हा सिमिलर टू द ड्रिल बिट आहे. द एंड मिल आर यूज फॉर स्मॉल मिलिंग ऑपरेशन्स. हा जनरली स्मॉल मिलिंग ऑपरेशन्स आहेत तर त्यासाठी यूज केला जातो. जसं की कटिंग स्लॉट्स प्रोड्युसिंग नॅरो फ्लॅट सर्फेसेस मशीनिंग ॲक्युरेट होल्स अँड
प्रोफाइल मीनिंग ऑपरेशन। तर ह्या ऑपरेशनसाठी मोस्टली आपण मिलिंग कटर्स हा यूज करत असतो, एंड मिलिंग कटर हा यूज करत असतो। त्यानंतर आहे टी स्लॉट मिलिंग कटर। तर टी स्लॉट मिलिंग कटर्स आर स्पेशल फॉर्म ऑफ एंड मिल फॉर प्रोड्यूसिंग अ टी स्लॉट। टी स्लॉट जेव्हा आपल्याला प्रोड्यूस करायचा आहे तर त्यावेळेस टी स्लॉट मिलिंग कटर्स हा यूजफुल आहे। आणि राईट साईडला आपल्याला डायग्राम दिसत आहेत, तर पहिली जी डायग्राम आहे ते टी स्लॉट प्रोड्यूस करण्यासाठी आणि त्यानंतर पर्टिक्युलर अँगलला जर का आपल्याला स्लॉट प्रोड्यूस करायचं असेल त्याला डॉट ए स्लॉट मिलिंग कटर्स यूज करत असतो। सो त्यानंतर फॉर्म मिलिंग कटर आहे। द फॉर्म मिलिंग कटर्स हॅव इरेग्युलर प्रोफाईल ऑन द कटिंग एजेस इन ऑर्डर टू जनरेट अन इरेग्युलर आउटलाईन ऑफ द वर्क। जर का आपल्याला इरेग्युलर शेप्स अचीव करायचे असेल वर्कपीसवरती तर फॉर्म मिलिंग कटर्स सुटेबल आहेत। तर हे दोन टाईप्समध्ये आपण कॅटेगराईज केलेले आहेत। फर्स्ट आहे कॉन्वेक्स मिलिंग कटर अँड कॉनकेव मिलिंग कटर। सो कॉन्वेक्स म्हणजे काय? तर कॉन्वेक्स मिलिंग कटर्स हॅव टीथ कर्व आउटवर्ड ऑन द सर्कमफरन्शियल सरफेस टू फॉर्म अ काउंटर ऑफ द सेमी सर्कल्स। जर का तुम्ही ह्या डायग्राममध्ये बघितला तर जी पहिली डायग्राम आहे ही वाली, तर ही कॉन्वेक्स मिलिंग कटर्स शो करता आणि विथ द हेल्प ऑफ दिस कॉन्वेक्स मिलिंग कटर्स वी आर क्रिएटिंग ए कॉनकेव मिलिंग सर्फेस और कॉनकेव सेमी सर्कल सर्फेस ऑन टू द वर्कपीस। वर्कपीसवरती आपल्याला कॉनकेव सेमी सर्कल्स प्रोव्हाइड करायचे असतील तर त्यावेळेस आपल्याला कॉन्वेक्स मिलिंग कटर्स यूज करायला लागतात। अँड देन द डायमीटर ऑफ द कटर रेंजेस फ्रॉम 50 to 125 mm। कॉन्वेक्स मिलिंग कटर्स हे 50 to 125 mm डायमीटरमध्ये अवेलेबल आहेत आणि रेडियस ऑफ द सेमी सर्कल व्हॅरीज फ्रॉम 1.6 to 20 mm। देन कॉनकेव मिलिंग कटर आहे। तर कॉनकेव मिलिंग कटर्स हॅव टीथ कर्व इनवर्ड ऑन द सर्कमफरन्शियल सरफेस टू फॉर्म द काउंटर ऑफ द सेमी सर्कल्स। तर विथ द हेल्प ऑफ कॉनकेव मिलिंग कटर्स वी आर प्रोव्हाइड ऑर प्रोड्यूस ए कॉन्वेक्स सेमी सर्कल ऑन द वर्कपीस। आपल्या वर्कपीसवरती कॉन्वेक्स सेमी सर्कल्स प्रोड्यूस करू शकतो आणि आपण ॲक्च्युली कंट्रोल टाईपचे जे ऑपरेशन्स आहेत तर ते परफॉर्म करू शकतो विथ द हेल्प ऑफ द फॉर्म कटर्स। त्यानंतर आहे फेस मिलिंग कटर। सो फेस मिलिंग कटर इज मोस्टली यूज फॉर द प्रोड्यूसिंग अ फ्लॅट सर्फेस। जसं की आपल्याला डायग्राममध्ये दिसून येतं आहे आपला जो कटर आहे तो कंटिन्युअसली व्हर्टिकली रोटेट होतो आहे किंवा राईट अँगलला रोटेट होतो आहे टेबलच्या आणि तो वर्कपीसवरती मूव होतो आहे हॉरिझेंटली आणि मटेरियल रिमूव्ह करतो आहे इन अ फॉर्म ऑफ चिप्स। दिस ऑपरेशन इज परफॉर्म बाय द फेस मिलिंग कटर्स अँड माउंटेड ऑन अ स्टब अर्बर ऑफ द मिलिंग मशीन। अर्बरवरती माउंट असतो हा कटर। द डेप्थ ऑफ कट इज सेट अकॉर्डिंग टू द नीड अँड क्रॉस फीड इज गिवन टू द वर्क टेबल। तर हे सगळे मिलिंग कटर्स आतापर्यंत आपण बघितलेत। इन द नेक्स्ट व्हिडिओ आपण मिलिंग ऑपरेशन्स डिस्कस करणार आहोत। थँक्यू।